मित्रांनो गुड मॉर्निंग। आज आहे आपले ह्या राजूला आश्रमात सोडायचा दिवस। त्याच्या मागची सगळी कहाणी मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतोच, पण समोरून राजू येतोय, त्याला माहीत नाही मी इथं उभा आहे अजून, आणि अजून त्यांनी मला ओळखलेलं नाही, माझ्याकडे त्यांनी बघितलेलं नाही। चप्पल बघा त्याची। महाराज बसा, चला आपल्याला जायचं आज। ए राजू, अरे चल ना, अरे आपल्याला तंबाखू घ्यायला यायचं आहे, चहा। चल बस बस बस, अरे तुम्हाला ओळख, हे बघ गॉगल काढलं, हे बघ इकडे बघ, चल ये। अरे काय तू ये, चल 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 बस। राजू बस ना बाळा, इकडे ना, एक मिनिट, इकडे ते, अरे इकडे ते, असं काय करतोय? त्या दिवशी आपण चहा पिलो, तंबाखू, आणि कबर गाडीवर नाही बसायचं। बस चल बस 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 बस। अरे आपण चहा घेऊ, तंबाखू घेऊन तुला परत सोडतो। त्या दिवशी काय, त्या दिवशी आपण घेतलं होतं ना। चल बस लवकर। तर मित्रांनो, आता राजूला चहा प्यायला एक ब्रेक घेतला आहे, त्याला ब्रेक ब्रेकमध्येच घेऊन जाईल, नाही तर तो गाडीवर बसून बसून वैतापून जाईल। तर त्याला चहा पाजतो, म्हणजे तो जरा शांत होईल। त्याची तो हसत राहतो, काय त्याच्या गाडीवर बसल्यावर तो फार असतो। पैसे दे ना पेट्रोलचे, पैसे किती पैशाचे वेगळं आहे का? पेट्रोलचा भाव काय माहिती आहे तुला? 110 रुपये एक लिटर। दे ना मग पैसे, देशील ना नंतर। तर मित्रांनो, पेट्रोल फुल फ्युलिंग आता झालेलं आहे, आता राजूचा हॉस्पिटल कडचा प्रवास सुरू झालेला आहे, बघूया पुढं। तर मित्रांनो, आपण आता पोचलो आहोत मेंढी इथे, मधुकर केरू गीते यांच्या संस्थामध्ये। राजू शांततेत बसलेला आहे, आणि जो प्रवास आहे एकंदर एकदम शांत व्यवस्थित झाला आमचा। राजू मजा आली का गाडीवर? मजा आली ना? नाही मजा आली? तर आत्ताच आम्ही इथं पोचलेलो आहे, गीते सर नेमके वडांगळीला आहे, आणि आता इथून पुढची प्रोसेस आम्ही त्याला ॲडमिशनची करू। तर सर भेटले असते तर बरं झालं असतं, बघूया सर येते। तुला तू राम राम नाही घातला? तुझं नाव सांग, सांग त्या भाऊला काय नाव आहे, सांग ना। अरे राजू टीचर आहे बरं का? नाव सांग, नाव सांग, काय नाव आहे तुमचं सांग ना बाळा। तो भाऊ ना तो डॉक्टर बरं का? ते सगळे मळ, त्याला मी 4 महिन्यापूर्वी सगळं साफसूफ करून आंघोळ केली, एका ठिकाणी निराधाराला टाकलं होतं, त्याच दिवशी पळून गेला परत, आणि मग 1.5 महिन्यानंतर परत सापडला। मध्येच तळोजा नंदुरबार म्हणतो, नाशिक मध्ये। काहीच नाही, काहीच नाही। तर मित्रांनो, इथं आपण मधुकर केरू गीते फाउंडेशन संचालित नवोदय निराधार मानसिक रुग्ण उपचार केंद्र इथं आलेलं आहे। सर आता पुढची प्रक्रिया करताय, जे पण त्याचं केसांचं ट्रिमिंग आहे, कपड्यांचं बदलणं आहे, त्याला आंघोळ घालणं आहे, हे सरांचे चिरंजीव आहे मध्ये जे आहे दीपक भाऊ, आणि ह्या मॅडम आहेत सरांच्या सौ सौभाग्य होते, आणि हे बाकी इथले सगळे आपले मित्र। तर राजूचं मेकअवर इथं चालू झालेलं आहे। हळू डोळे बंद कर, जखम आहे का बघून घ्या पुढे, काय लक्षात
केस काढण्यामागचा उद्देश असतो की त्याच्या डोक्यावरचं ओझं कमी होतं, नंतर आतमध्ये प्रचंड अशी धूळमाती असते आणि कधी कधी उवा लिखा अशा जे प्राणी ते पण असतात आणि त्याच्यामुळं लोकांना प्रचंड असं इरिटेशन होत असतं आणि त्यामुळं त्यांना ते काही सुचत नसतं. त्यामुळं पहिली स्टेप असते की त्यांचं हेअर कट करणे, त्यांना थोडंसं मोकळं त्यांनी लगेच वाटतं. माझं नाव सोमा कुरडे. मी जितेंद्र भावे सरांबरोबर दीक्षित काकांबरोबर काम करतो. आपण जास्त महिलांचं आजपर्यंत काम करत होतो ज्या रस्त्यावरच्या महिला, पण आता सरांना सोय लागली. हा चिकना राजू अरे पेट्रोलचे पैसे माझे सापडले. काय काय भेटत बघू. लायटर का बरं पाहिजे तुला? दादा उठा बघ मुकेश भाई गरम पाणी आण. कोण इकडे राजूची मुकेश भाई खराब कपडे ते सगळे काढले. आता राजूला आंघोळ घालायचं चालले. पहिले आंघोळ पॅन्ट नंतर बदली करू आपण. डोक्यावर पाणी टाका. पाय वरती करा, पॅन्ट वरती करा, पॅन्ट वरती करा. आधी राजू पॅन्ट वरती कर. वरती सगळे शिकले. आता वेळ कामा करतो. बरोबर मामू जुना माणूस आहे. थोडं थोडं पॅन्ट पायावरती पॅन्ट टाक. पाय घासू लागतील ब्रशाने. काय झालेले फुल पाण्यामध्ये डेटॉल टाकलेलं आहे त्याच्यामुळं तर त्याला एकदम फ्रेश फिलिंग पण येईल. आणि दीपक सर आहे स्वतः मधुकर गीते सरांचे चिरंजीव आहे दीपक सर. आणि तुला सगळा कारभार तेच सांभाळतो. काथ्या भीत नाही का साबण. तर मित्रांनो मी मगाशी सांगत होतो तुम्हाला की 2-3 दिवसात खूप करामती घटना घडल्या. 1.5-2 हप्त्यापासून राजूला कर्जतला घेऊन जाय साठी तयारी चालू होती. पैसे नव्हते. पैसे अरेंज झाले तर कर्जतवाले जे श्रद्धा फाउंडेशन आहे त्यांच्याकडे हाऊसफुल असल्यामुळं ते म्हटले आता लगेच आणू नका. पण मग त्यांनी पर्याय दिला की नाशिकमध्ये आमचे एक सर आहे जे हे काम करतात आणि त्यांनी मला तो नंबर पाठवला. आणि मी जेव्हा तो नंबर जेव्हा माझ्या मोबाईलमध्ये टाईप केला तर माझ्या बुद्धीवर मला हे यायला लागलं की कारण मधुकर गीते सरांना मी गेले 4 वर्षापासून स्वतः ओळखतो आणि त्यांच्या ह्या प्रकल्पाचा व्हिडिओ मी स्वतः केला होता. परंतु काय माहिती कुणास ठाऊक मला ते माझ्या डोक्यात कधीच आलं नाही सरांबद्दल. आणि लगेचच काल जसंही गीते सरांबद्दल परत सगळं रिकलेक्ट झालं लगेच असं गीते सरांना फोन केला आणि लगेच आज सकाळी सकाळी राजूला मी इथं घेऊन आलेलो आहे. आणि तुम्ही बघताच राजूचे सगळं हे आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. असतं जिथं चहा आहे तो वहा पे रा आहे. आणि राजूसाठी ही नवीन आयुष्याची एक सुरुवात झालेली आहे. गीते सर नेमके वडांगळीमध्ये गेले होते मित्रांनो आणि एवढ्यातच गीते सर आलेले आहे. गीते सरांशी आपण या विषयावर चर्चा करूच. आणि कालच जो व्हिडिओ बघितला आहे तुम्ही, मी गीते सरांचा जो टाकलेला आहे तो ॲक्च्युली जवळजवळ 1-1.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे. तेव्हा माझ्या डोक्यात चालू होतं फक्त की आपल्याला हा असा चॅनल चालू करायचा आहे. आणि प्रत्यक्षात
काय माहिती मी विसरूनच गेलो, नाही तर ह्या राजूला अजून 6 महिने रस्त्यावर राहायची गरज नसती पडली. हा राजू 6 महिन्यापूर्वीच इथे गीते सरांकडे ॲडमिट झाला असता, पण मी कम्प्लीट विसरून गेल्यामुळं या गोष्टी झाल्या. मित्रांनो, तर जे कागदोपत्री जी फॉर्मॅलिटी आहे ती आता आम्ही पूर्ण केली. आणि सर, आता याच्यावर राजूवर आमच्या ट्रीटमेंट कधीपासून चालू होऊन जाईल? लगेच आजपासूनच. आजपासूनच. आणि आम्हाला राजूमध्ये असा जो आपण त्याच्यावर मानसिक रुग्ण मानसिक रोग झालेला आहे, कोणता रोग आहे सर तो? स्किझोफ्रेनिया, भ्रम आणि भास म्हणतात त्याला. बर, मानसिक आजारामधला हा मोठा आजार आहे. बर, तर याच्यामध्ये चेंज करायला कमीत कमी अर्धा दिवस दिवसानंतर चांगली सुरुवात होईल, पण चांगले चेंज यायला 1 महिना तरी त्याला कमीत कमी लागेल. 1 महिन्यानंतर तो नॉर्मल कंडिशनमध्ये हळूहळू येईल. शेवटी त्याच्या टक्केवारीवरती आहे तो किती सपोर्ट करतो किती काय, पण चेंज मात्र येणार, नक्की चेंज येणार. सर, हे जे सिझोफ्रेनियासारखे आजार आहे किंवा सिझोफ्रेनियाच म्हणू आपण, हे होण्याचे मूळ कारण काय असतं? हा जो आजार आहे हा 90% हा आजार नैसर्गिक आहे, काही अनुवंशिक आहे. वयाच्या 11-12 वर्षी याची स्मूथली सुरुवात होते आणि याच्यामधून त्याची लक्षणं जी आहे भटकणे, चिडचिडपणा येणे किंवा ध्येय नसणे, अभ्यास करतो विद्यार्थी असेल तर अभ्यासावर लक्ष राहत नाही आहे, किंवा भटकणे हा त्याचा जास्त मोठा पॉईंट आहे, किंवा एकलकोंडा होणे, जास्त सुस्ती येणे. भिकारी, ही लोक भिकारी भीक मागत नाही आहे, पण खाण्यापुनापुरतं हे लोक असे फिरतात, पण हे भिकारी नाही आहे. हा आजार आहे स्किझोफ्रेनिया. पण याच्यावरती जर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जर या आजाराला सपोर्ट केला तर एक नॉर्मल आयुष्य जगता येतं, आणि तो आम्ही प्रॅक्टिकली इथं आम्ही ते सगळं करतो आणि आपल्या समोर सर्व गोष्टी आहेतच. सर, आता लय चिकलं दिसून राहिलं रे तू, तर मस्त ये इकडे, येते सरांच्या पाया पड, सरांच्या पाया पड, मस्त, व्हेरी गुड. काकींच्या इकडं, काकींच्या, काकींच्या लय मस्त दिसतो रे तू, एकदम चकाचा का. आणि सरांचं ऐकायचं, सर जे म्हणतील ते करायचं. हा, तर राजूचं मेकओव्हर झालेलं आहे मित्रांनो. राजू आनंदात आहे, उद्यापासूनच त्याची ट्रीटमेंट चालू होऊन जाईल. काय बोलायचं सांग, काहीतरी बोल, काहीतरी बोल. शूटिंग चालू आहे तुझी, शूटिंग काहीतरी बोल. थांब, बोल बोल, तू नाव सांग, गावाचं नाव सांग. युवर खेडा, आता हे कुठं आलं? नाशिक नाही, चांदवड बोलला ना तू, हिवर खेडा चांदवड. आणि आईचं नाव काय बोललं त्या दिवशी? जाधव. मग पोपटा सारखा बोलेल, मग पोपटा सारखा बोलेल राजू. हा, ये राजू, ये इकडे. हे कोण आहे? आपला नवीन मित्र आलाय, पुढे या, स्वागत करा त्याच. इकडे या, इकडे या. आपल्याकडे राजू जाधव वर्ग, याचं नाव राजू आहे. हा नवीन मित्र आलेला आहे आपल्याकडं, याचा आपण जोरदार सगळ्यांनी जोरदार टाळ्या स्वागत करूया. तर मित्रांनो, राजूला लगेचच एक मुन्ना भाई आपले एक चांगला मित्र पण मिळालेला आहे. आणि
प्रार्थना हीच राहील की पटकन राजूला त्याचे ट्रीटमेंट चालू हवे आणि तो पटकन ठीकठाक होऊन जाऊ आणि आपल्याला पुढच्या 1-2 महिन्यामध्ये खरा खुरा राजू आपल्याला मिळेल. बस भाऊ राजू कसे तर बस आणि सगळ्यांची गप्पा मारा मस्त, भांडायचं नाही कोणाशी. हा जाऊ का? मी तुला भेटायला येईल पुढच्या महिन्यात, भेटायला येईल तुला. हा हा चल मग आपण परत जाऊ गाडीवर. हा चल मुन्ना जाऊ का? जाऊ का? जाऊ का? मोबाईल नाही रे. अरे मोबाईल, अरे मोबाईल, अरे मोबाईल. चल चल. जसं की मी तुम्हाला सांगितलं की राजूला घेऊन जायची तयारी गेले 15-20 दिवसापासून मी करत होतो. त्यासाठी काल परवा जगबीर सिंग संघांनी, जगबीर सर सरांनी जो प्रवास खर्च आहे तो मला दिला होता. पण काल नेमकं जेव्हा मी श्रद्धा संस्थेला फोन केला कर्जातला, तर तिथं हाऊसफुल असल्यामुळं त्यांनी पेशंट घेण्यामध्ये असमर्थता दाखवली. परंतु त्यांनी मग मला एक फोन नंबर दिला नाशिकचा की बा तुम्ही यांना इथे फोन करा आणि ते तुम्हाला नक्की मदत करतील असं त्यांनी मला सांगितलं. पण जेव्हा मी तो फोन लावला तो फोन नंबर ऑलरेडी माझ्याकडे सेव्ह होता आणि तो फोन नंबर होता मधुकर गीते सरांचा, ज्यांचं मेंढी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे ही संस्था आहे. तर चूक माझी आहे की मी मधुकर गीते सरांना विसरलो कसा, नाहीतर 6 महिन्यापूर्वीच राजूला ॲडमिट करता आलं असतं आणि आत्तापर्यंत राजू नीटही झाला असता. तर ह्या हा जो प्रवास आहे माझ्या जीवनामधला आणि हा राजूचा जो प्रवास आहे याचा हे बघा कसे धागे दोरे जुळत जात आहे. मधुकर गीते सरांची ओळख कोणामुळे झाली तर ती ऑफकोर्स जितेंद्र भावे सरांमुळे. आणि ह्या क्षेत्रात मला आवड का निर्माण झाली तर भावे सरांमुळं, दीक्षित काकांमुळं, जगबीर सिंगांमुळं. यांचं एकच क्लिअर मेसेज आहे की जे पण करा ते माणुसकीसाठी करा, मानवतेसाठी करा. तर हा व्हिडिओ संपवत असताना ह्या हे आणि असे अनेक अवलिया, अनेक हिरे जे भावे सरांमुळं, दीक्षित काकांमुळं, जगबीर सिंगांमुळं माझ्या आयुष्यात आले, सगळ्यांना सलाम सलाम सलाम. आणि असंच काम मी करत राहील आणि तुमचा सहयोग मला नेहमी मिळतच राहो. बस वंदे मातरम.